आणि अत्यंत महत्त्वाची बातमी अहमदनगरमधून. अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यातल्या बोधेगावमध्ये मटका सुरू असल्याचा संशय आल्यानं पोलिसांनी मोबाईलच्या दुकानावरती छापा टाकला. मात्र या छाप्यात 2.5 लाख रुपये जप्त केलेले असताना ते फक्त 29,000 दाखवल्याचा आरोप दुकानदारानं केला. हा सर्व प्रकार दुकानातल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. त्यामुळं पोलिसांची प्रतिमा पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली. तर पोलिसांनी मात्र आरोप फेटाळून लावलेले. 2.5 लाख रुपयांच्या ऐवजी 29,000 दाखवल्याचा दुकानदारानं आरोप केला. आणि यावर एक महत्त्वाची बातमी आपण पाहू. अहमदनगरच्या बोधेगाव मधील ही स्थिर रितिका मोबाईल गॅलरी. शेवगाव पोलीस स्टेशन मधील पोलीस उप अधीक्षिका पौर्णिमा तावरे यांनी आपल्या पथकासह याच दुकानावर धाड टाकली. विशेष म्हणजे या पथकाला मटका व्यवसायावर धाड करायची होती. मात्र कारवाईत काहीच न मिळाल्यानं हताश झालेल्या पोलिसांनी रितिका मोबाईल गॅलरीवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 2,51,000 रोकड जप्त केली. मटका व्यवसाय धाडसत्रात ही रोकड सापडल्याचा बनाव पोलिसांनी केला. यातही पोलिसांनी आणखी एक हेराफेरी केली. दुकानातून जप्त केलेल्या रकमेपैकी केवळ 29,000 सापडल्याचं पोलिसांनी गुन्ह्यात नमूद केलं. तसंच मोबाईल गॅलरी चालकावर खोटा मटक्याचा गुन्हा दाखल केला असा आरोप आता होतोय. 7 तारखेला 5:30 वाजता पौर्णिमा तावळे DYSP मॅडम व त्यांचे कर्मचारी खेडकर जवरे व काळोखे हे माझ्या दुकानामध्ये आले व दुकानामध्ये येऊन माझ्या दुकानाची त्यांनी धडती घेतली. दुकानाची धडती घेऊन त्यांनी दुकानामध्ये सर्व कॅश 2,51,000 हे जमा करून घेतले व ते रक्कम घेऊन तिथून निघून गेले. ह्या गोष्टीचा मी पाठपुरावा करत असताना मला असे समजून आले की ह्या लोकांनी माझ्यावरती मटक्याचा खोटा गुन्हा दाखवला. जर असे खोटे गुन्हे दाखवून जर दुकानदाराला फसवण्यात येत असेल तर मला न्याय कोण देणार? मला याविषयी न्याय मिळाला पाहिजे. मला न्याय नाही मिळाला तर मी आत्मदहन करेल. विशेष म्हणजे या कारवाईत अटकेत असलेल्या आरोपीवर याआधी कुठलेही गुन्हे दाखल नाहीत. सुरुवातीला पौर्णिमा तावरे यांनी या सगळ्या प्रकारावर बोलण्यास नकार दिला. नंतर मात्र हे आरोप म्हणजे चांगल्या कामाची पावती असल्याचं त्यांनी म्हटलं. एकीकडे सांगलीत अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात पोलीसच आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. हे प्रकरण ताजं असतानाच अहमदनगरच्या बोधेगावमध्ये मटका व्यवसाय धाडीचा बनाव करून 2.5 लाख रुपये लुटल्याचा पोलिसांवर आरोप होतोय. त्यामुळं पोलिसांची खाकी पुन्हा एकदा डागाळली आहे. निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर. आणि शेवगावच्या या दुकानदारानं आरोप केल्यानंतर ज्या पोलीस उपाधीक्षक आहेत पौर्णिमा तावरे त्या म्हणाल्या ही चांगल्या कामाची पावती आहे, आमच्यावरती आरोप होत आहेत आणि आम्ही केलेली कारवाई जी आहे ती कारवाई ही अगदी खरी आहे असा दावा एकीकडे पोलीस करत आहे. स्वतः पौर्णिमा तावरे पोलीस उपाधीक्षक आपल्यावर आत्ता फोनलाईनवरून संपर्कात आहेत. पौर्णिमाजी, ज्या पद्धतीनं कारवाई झाली, माझ्या दुकानात कुठल्याही मटक्याशी संबंधित काहीही नव्हतं असं या दुकानदाराचं म्हणणं आहे, पोलिसांची नेमकी भूमिका काय आहे? आता महाराष्ट्राच्या समोर आपली काय भूमिका आपण ठेवा? आम्ही गुप्त बातमीदारामार्फत जी माहिती मिळाली होती आम्हाला त्याच्या अंतर्गत आम्ही ते जे मालक आहेत त्यांच्या घरावर छापा टाकलेला. त्याच्यानंतर ते पैसे, छाप्याचे पैसे त्यांच्या दुकानात आणताना आम्ही दोन जणांना पकडलं होतं. तर त्याच्या अनुषंगाने आम्ही ती कारवाई केली होती आणि तसं आमचे जे डॉक्युमेंटेशन आहे ते पूर्ण तसंच आहे. त्याच्यात आम्ही त्याचं घर, ते छापेची जागा आणि मोबाईल हे सगळं शॉप घेतलेलं आहे. तर त्याच्यात कुठली काय अनियमितता झालेली नाहीये. नाही, त्यात कुठं तो मटक्याचा व्यवसाय करतो असं आढळून आलं का आपल्याला? हो, त्याच्या घराच्याच पाठीमागे त्याचाच व्यवसाय आहे तो. जी जी जी. ज्या पद्धतीनं CCTV मध्ये दिसतंय पोलीस काही पैसे बॅगेत भरताना इथं दिसतायत, ते पैसे प्रत्यक्ष त्यांच्यासमोरच भरले गेले, त्यांच्यासमोरच ते मोजले गेले आणि माझ्याकडे काही कुठला असा व्हिडिओ आलेला नाहीये. जी नाही, त्यांचं म्हणणं असं आहे की ते जवळपास 2,51,000 होते, पोलिसांनी 29,000 पंचनाम्यामध्ये दाखवले. माझ्याकडे त्यांची कुठलीही तक्रार सुद्धा आलेली नाही आणि त्यांचा कुठला व्हिडिओही माझ्याकडे आला नाही. जर तसा काही व्हिडिओ माझ्याकडे आला तर त्याची आम्ही सत्यता योग्य ती करू.
त्याची जे काही योग्य ती कारवाई असेल ती केली जाईल. तक्रारदाराचं म्हणणं असं आहे की त्यानं कुठल्याही पद्धतीनं मटक्याचा व्यवसाय केलेला नाही, माझ्यावर आधीचा गुन्हा दाखल नाही, पोलिसांनी जेव्हा माझ्या दुकानावरती छापा टाकला ते व्हाईट अमाऊंट असलेले पैसे माझ्याकडे होते आणि 2.5 लाख होते ते पोलिसांनी पंचनाम्यात 29,000 दाखवले असा त्याचा आरोप. असं काही झालं नाही, त्यांच्या ह्याच्यात जेवढे सापडले होते पैसे त्यांच्यावर जुगाराच्या अड्ड्यात आणि तिथून त्यांनी जे ट्रान्सफर केलेले पैसे होते त्यांच्या. पूर्णिमा जी, नक्की तो जुगार चालवत होता की मटका चालवत होता, नक्की काय काय त्याचा अवैध व्यवसाय होता? मटक्याचा होता. मटक्याचा, त्याच्या इतर काही साथीदारांना किंवा मटक्याचं तसं साहित्य पोलिसांनी काही जप्त केलं या कारवाईमध्ये? सगळं पूर्ण जप्त केलंय. त्या संदर्भामध्ये सर्व पंचनामा किंवा बाकीचे इतर गोष्टी कायदेशीर पोलिसांकडे आहेत? सगळ्या कायदेशीर बाबी आहेत. आम्ही FIR सुद्धा त्याच दिवशी दाखल केली, त्याच्यानंतर पंचनामा झालाय आणि त्यांचे जे चीट वगैरे जे वापरतात ते मटक्यात ते सगळे आम्ही जप्त केलेले. माध्यमात जाऊन अशा पद्धतीनं पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रकार असेल तर तुम्ही काही वेगळी कायदेशीर कारवाई या संदर्भात कराल का? त्याच्यावर आम्ही वरिष्ठांशी बोलून जो योग्य तो निर्णय आहे तो घेतला जाईल आमच्याकडून. कुठली अनियमितता नाही असा दावा आपला आहे याच्यामध्ये? हो या बाबतीत कुठली अनियमितता झालेली नाही. म्हणजे ती जी व्हिडिओ इथं जो दिसतोय त्या ड्रॉवर मधून भरलेले जे पिशवी भर पैसे आहेत ते 29,000 आहेत असा दावा आहे आपला? ते फक्त ड्रॉवर मधून भरलेले पैसेच नाही येतात, त्यात त्यांचे ते मटक्याचे कागदपत्र विथ पैसे पण आहेत आणि त्याच्यात ती जेव्हा ते जेव्हा घेतलं गेलं ना तेव्हा तो माणूस जो दुकानाचा मालक आहे तो समोरच होता. असं तो जो दरवाजा आहे तिथंच ते उभे होते आणि नंतर त्यांना बसायला सुद्धा. पूर्णिमा जी, ते प्रत्यक्ष खुर्चीवर बसलेले तिथे दिसत आहेत दुकान मालक आणि त्यांचं म्हणणं असे 2.5 लाख होते, पोलिसांनी 29,000 दाखवले हा त्यांचा आक्षेप. त्यांच्या समोरच आम्ही घेतलंय, मग त्यावेळेला त्यांनी बोलायला पाहिजे होतं ना ते, आणि त्यांच्या समोरच पैसे मोजलेत हे. या सर्व प्रकाराची माहिती आपण वरिष्ठांना देणार आहात कारण या तक्रारदारानं माध्यमांकडे आरोप केलेले आहेत आपल्या एकूण सर्व पथकाच्या बाबतीमध्ये. माझ्याकडे काही असे आतापर्यंत कुठले आरोप आलेले नाही किंवा तक्रार आलेली नाही आहे, तशी जर तक्रार आली तर त्याच्या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल आणि ते वरिष्ठांना कळवलेलं आहे ऑलरेडी. पूर्णिमा जी, आता जो हा दुकान मालक आहे तो पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याला अटक केलेली आहे? नाही, आपण त्या दिवशी त्यांना जामिनावर सोडले. नाही, पोलीस जर तो मटक्याचा अड्डा चालवत होता अजून पोलिसांनी त्याला बाहेर का सोडलेलं म्हणजे हाही एक शंका आहे की त्याला अजून अटक का केलेली नाही? ऍक्च्युली आपले जे मार्गदर्शक तत्व आहेत ना किंवा आपला जो लॉ आहे त्याच्यानुसार असं आहे की 7 वर्षापेक्षा जास्त कमी शिक्षा आहे त्यात आपण सोडू शकतो. त्या दिवशी आपण फिर्याद दाखल केली आणि त्याच्यानंतर त्यांना जामिनावर सोडले गेले, त्यांनी जामीन दिला होता त्याच्यावर त्यांना सोडले गेले.